नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पती पत्नीचे भांडण सोडविणे पडले महागात, पतीने विटेने फोडले डोका. घराशेजारील पती पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या घराशेजारील युवकाच्या भांडणकर्त्या पतीने विटीने डोकं फोडून जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली. सदर घटना दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास लाखांद्र तालुक्यातील विरली खुर्द येथे घडली. शिवसागर मधुकर ठाकरे वय 27 वर्षे असे ते मारहाणकर्ता, तर लीलाधर दुधराम कावडे वय 31 वर्ष, दोन्ही राहणार विरली खुर्द असे जखमी युवकांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी शिवसागर ठाकरे यांच्या पत्नीसोबत भांडण सुरू असल्याने शिवसागर यांच्या वडिलांनी शेजारील लीलाधर कावडे याला भांडण सोडवण्यासाठी बोलवले आणि भांडण सुटले. मात्र परत शिवसागर हा आई वडिलांना मारायला धावला आणि विटाचे तुकडे इतरत्र फेकू लागला. दरम्यान शिवसागर यांनी एक वीट उचलून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिथे हजर असलेल्या व लीलाधर कावडे याच्या डोक्यावर मारली. त्यामुळे लीलाधरच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाला. यावेळी जखमीला तात्काळ विरली बुद्रुक येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी जखमींच्या तक्रारीवरून या घटनेची लाखांदूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.